welcome students. in the series of lectures, we are reached up to 11th lecture. and in this 11th lecture, we are going to study the concept dual. in the chapter mathematical logic, dual is one of the easiest topic of this chapter. what is meant by dual? first of all, we learn whose dual is exist. for this, we have to know two concepts. first is tautology. टोटोलॉजी जर आपण टोटोलॉजी स्मॉल स्मॉल टीने डिनोट केलं टोटोलॉजी इज डिनोटेड बाय स्मॉल टी अँड कॉन्ट्राडिक्शन कॉन्ट्राडिक्शन इज डिनोटेड बाय सी टोटोलॉजी टी फॉर टोटोलॉजी सी फॉर कॉन्ट्राडिक्शन टोटोलॉजी डिनोटेड बाय स्मॉल टी अँड कॉन्ट्राडिक्शन डिनोटेड बाय टी एंड दिस इज अँड this is symbol of or this is conjunction and is one of the logical connective and or is another logical connective and is also called as conjunction and or is also called as disjunction tautology contradiction and or these are the four symbols if any logical statement any logical statement that involves these four symbols these four symbols then ड्वेल ऑफ दॅट लॉजिकल स्टेटमेंट इज एक्झिस्ट परत एकदा परत एकदा सांगतो इफ एनी लॉजिकल स्टेटमेंट किंवा फक्त स्टेटमेंट म्हटलं तरी चालेल लॉजिकल स्टेटमेंट इन्वॉल्व्स किंवा त्यालाच आपण होतो कंटेन्स टी सी अँड अँड ऑर Then, it is said that दॅट इट्स ड्युएल is एक्झिस्ट <laughs> जर एखाद्या एक लॉजिकल स्टेटमेंटमध्ये टी सी अँड आणि आर एवढे चार लॉजिकल कनेक्टिव्ह हे दोन लॉजिकल कनेक्टिव्ह हे टोटोलॉजी आणि कॉन्ट्रडिक्शन ह्या दोन टर्म्स जर इन्वॉल्व्ह असतील तर त्याचा ड्युअल एक्झिस्ट असतो फक्त इथपर्यंत लिहिलं त्याचा ड्युअल एक्झिस्ट असतो तो काय असतो हे अजून बाकी फॉर टू फाईंड ड्युएल ऑफ एनी स्टेटमेंट आता एखाद्या स्टेटमेंटचा ड्युएल फाइंड आउट करायचा असेल तर काय करायचं फॉर टू फाईंड द ड्युएल ऑफ एनी स्टेटमेंट रिप्लेस रिप्लेस टी जिथे टी असेल त्याला सी करायचं म्हणजे असं लिहू आपण रिप्लेस टी बाय सी टोटलॉजी इज रिप्लेस बाय कॉन्ट्रडिक्शन सी बाय टी टी असेल तर सी करायचा सी असेल तर टी करायचं अँड बाय ऑर आणि लास्ट ऑर बाय अँड हे चार लॉज स्टे टर्म्स जर प्रेझेंट असतील तर त्याच्या अल्टरनेटिव्हला दुसरी टर्म लायची फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल ड्युएल ऑफ टी, टी अँड पी इज आता स्टेटमेंट काय दिलं आहे आपल्याला स्टेटमेंट दिलं आहे टी अँड पी ह्या टी अँड पी या स्टेटमेंटचं ड्युएल काय असेल ड्युएल ऑफ टी अँड पी इज टी एन टीला काय काही सी अँडच्या ऐवजी काय येईल ऑर आणि पी हे स्टेटमेंट आहे तर पी ॲज इट इज तसाच राहील अजून एक घेऊ ड्युएल ऑफ क्यू ऑर निगेशन पी क्यू ऑर निगेशन पी आता याच्यामध्ये ड्युएल इथे टी आणि सी नाही आहे फक्त क्यू आणि पी आहे म्हणजे ह्या चारपैकी फक्त इथे ऑर आहे बाकी काहीच नाही आहे तर याचा ड्युएल काय याचा ड्युएल क्यूच्या ठिकाणी क्यू ऑरच्या ठिकाणी काय घ्यायचं ॲड घ्यायचा निगेशनच्या ठिकाणी निगेशन ॲज इट इज तसंच आणि पीच्या ठिकाणी पण पी हा झाला त्याचा डुएल एक लक्षात ठेवायचं इन ड्युएल निगेशन इज नॉट अफेक्टेड बाय द ड्युएल ड्युएल घेताना निगेशनवरती काहीही इफेक्ट होत नाही निगेशन जिथे आहे जसा आहे तसाच राहतो बदलत नाही ही झाली डुएलची कन्सेप्ट एकदा पॉज करा आणि नोट डाऊन करा नेक्स्ट याच्यावरती एक्झाम्पल ड्युएलचे एक्सरसाइज वन पॉईंट थ्री आपण सॉल्व्ह करतोय त्यातला क्वेश्चन नंबर वन आपण सॉल्व्ह केलेला आहे आता क्वेश्चन नंबर टू सॉल्व करायचं आहे आपल्याला क्वेश्चन नंबर टू दिलेला आहे राईट डुवेल्स ऑफ इच ऑफ द फॉलोविंग मी क्वेश्चन पूर्ण लिहून ठेवलेले आपल्याला फक्त त्याचे ड्युएल लिहायचे डुवेल लिहिताना काय करायचं आहे टीच्या ऐवजी सी लिहायचा ऐवजी टी लिहायचा अँडच्या ठिकाणी ऑर लायचा ऑरच्या ठिकाणी अँड बस एवढेच बदल करायचे असतात आता फर्स्ट पी ऑर क्यू अँड आर दिलेलं आहे मग याचा ड्युएल काय येईल ड्वेल इज पी एज इट इज ऑर दिलेला आहे त्याचा काय करायचा अँड ऑरच्या ठिकाणी अँड क्यू तसाच हा अँड आहे तिथे ऑर बस एवढंच तुम्ही म्हणाला इतकं सोपं आहे खरंच तितकं सोपं आहे ते खूपच सिम्पल आहे आता याचा ड्युएल काय येईल एक मिनटात सांगू शकता तुम्ही ड्युएल इज पी अँडच्या ठिकाणी ऑर घ्यायचा क्यू अँडच्या ठिकाणी ऑर घ्यायचा बस एवढंच याचा डुएल काय येईल ड्युअल इज पी ऑर क्यू म्हणजे हा होईल पी अँड क्यू या अँडच्या ठिकाणी ऑर सेकंड ब्रॅकेटमध्ये आर अँड एस नेक्स्ट पी अँड इगेशन क्यू हे तर आपण एकदा के सॉल्व केलंच आहे याचा डुएल ड्युअल इज पी ए करायचा निगेशन मध्ये काहीही बदल होत नाही तो आहे त्या जागेवरच राहतो त्याच्यामुळे जसा आहे तसाच फक्त अँडचं ऑर होईल निगेशन क्यू ॲज इट इज फिफ्थ आणि सिक्स्थ हे तुम्हाला मी होमवर्कसाठी ठेवतो हे होमवर्कसाठी ठेवतो खूप छोटासा होमवर्क आहे पण तो कम्प्लीट करा म्हणजे मला समजेल का तुम्ही काहीतरी करताय तुम्ही व्हिडिओ बघतायत आणि आपला लेक्चर घेण्याचा काहीतरी यूज होतोय त्याच्यासाठी फक्त एवढासा होमवर्क दिला आहे तुम्हाला तुम्ही पूर्ण पेजचा फोटो काढा आणि मला पाठवा किंवा याचे ॲन्सर्स कमेंट करा जे आपल्या ॲपवरती नसतील त्यांनी नेक्स्ट हे दिसायला लेंथ जरी याची मोठी असेल तरी आपल्या रूल्स फॉलो करायचे निगेशनला काहीही डिस्टर्ब करायचं नाही निगेशनच्या ठिकाणी निगेशन पी ऑरच्या ठिकाणी ॲड क्यू ब्रॅकेट कम्प्लीट अँडच्या ठिकाणी इथे ऑर पुढचा ब्रॅकेट पी ऑरच्या ठिकाणी अँड निगेशन आहे तिथेच क्यू आहे तिथेच अँडच्या ठिकाणी ऑर निगेशन एस हा झाला त्याचा डुवेल नेक्स्ट डुएल इज इथे डुवेल इज ह्याचं राहिलं सी इथे सी दिला आहे सीच्या ठिकाणी काय घ्यावा लागतो टी घ्यावा लागतो टी ऑरच्या ठिकाणी अँड कर्ली ब्रॅकेट ॲज इट इज पी अँडच्या ठिकाणी ऑर क्यू अँड आर ब्रॅकेट कंप्लीट नेक्स्ट एक्झाम्पल हा निगेशन पी आहे इट्स डुएल इज निगेशन पी ॲज इट इज ऑर ऑर इज रिप्लेस्ड बाय अँड क्यू अँड इज रिप्लेस्ड बाय ऑर आर ॲड इज रिप्लेस्ड बाय ऑर अँड लास्ट टी इज रिप्लेस्ड बाय सी last its dwell is p or is replaced by and p and q and c is replaced by t e question number two completed pause it and note down welcome friends our next topic is negation of compound statements negation of compound statement made. compound statement made? जे स्टेटमेंट्स दोन किंवा अधिक स्टेटमेंटचं बनलेलं असतं दोन किंवा ज्याच्यापेक्षा जास्त स्टेटमेंट एकत्र आले तर त्याला कंपाऊंड स्टेटमेंट म्हणतो आपण आणि दोन किंवा बाकीचे स्टेटमेंट दोनपेक्षा जास्त स्टेटमेंट एकत्र जोडण्यासाठी जे काही आपण वापरतो त्याला लॉजिकल कनेक्टिव्ज म्हणतात लॉजिकल कनेक्टिवचा वापर करून बनवलेले सेंटेन्स म्हणजेच कंपाऊंड सेंटेन्स किंवा स्टेटमेंट्स म्हणू आपण त्याला कंपाऊंड स्टेटमेंट्स असतात तर आता लॉजिकल कनेक्टिव्ज पाच लॉजिकल कनेक्टिव्ज आहे त्याच्यापैकी पाचवा जो निगेशन आहे तर निगेशन हा लॉजिकल कनेक्टिव्ह सुद्धा त्याच्यामध्ये एकच स्टेटमेंट असतं बाकी चारमध्ये मात्र कंपाऊंड स्टेटमेंट असतात म्हणजे एकापेक्षा जास्त स्टेटमेंट्स असतात म्हणून त्या चौघांचे निगेशन आपल्याला शिकायचे पहिला निगेशन ऑफ पहिला लॉजिकल कनेक्टिव्ह काय अँड पहिला लॉजिकल कनेक्टिव आहे अँड अँडचं अँडला एक स्पेसिफिक नाव आहे काय नाव आहे ते कंजंक्शन निगेशन ऑफ कंजंक्शन इथं ब्रॅकेटमध्ये मी अँड लिहितो आणि पुढच्या ब्रॅकेटमध्ये त्याचा सिम्बॉल लिहितो निगेशन ऑफ कंजंक्शन म्हणजे अँडचं निगेशन तर आता ॲड समजा पी अँड क्यू हे एक कंपाऊंड स्टेटमेंट आहे जे पी हे एक स्टेटमेंट क्यू हे दुसरं स्टेटमेंट दोन्ही स्टेटमेंट एकमेकाला जोडले कशाचा वापर करून जोडले अँडचा वापर करून जोडले म्हणून हे झालं कंपाऊंड स्टेटमेंट पी अँड क्यू आता पी अँड क्यू हे कंपाऊंड स्टेटमेंट याचं निगेशन घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला घ्यायचं आहे निगेशन पी अँड क्यू कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन तर निगेशन पी अँड क्यू काय असतं तर निगेशन पी अँड क्यू असतं निगेशन पी हा अँडचं आहे तो अँडचा ऑर होतो निगेशन क्यू याला तुम्ही फॉर्म्युला समजा ॲक्च्युअलमध्ये हा जो आहे हा डीमॉर्गन्स डी डिमॉर्गन्स हे सायंटिस्टचं नाव आहे ज्याने लॉजिकमध्ये खूप जास्त काम केलेलं आहे आणि त्याने शोधलेले दोन थेरमेट त्या दोनपैकी हा डिमॉर्गनचा पहिला थेरम दुसरा पहिला जसा अँडमध्ये मध्ये तसा दुसरा ऑरमध्ये आपण शिकणारच आहे तर निगेशन पी अँड क्यू इज इक्वल टू असतं निगेशन पी ऑर अँडचा ऑर होतो निगेशन क्यू आता याचा मिनिंग समजून घ्या समजा पी आणि क्यू हे दोन स्टेटमेंट आहे पहिलं पी स्टेटमेंट आहे एक्स इज प्राईम नंबर आणि क्यू हे स्टेटमेंट आहे वाय इज ऑड नंबर एक्स इज प्राइम नंबर इज ऑड नंबर पी एंड क्यू है दोन वे स्टेटमेंट्स है मग पी एंड क्यू का पी एंड क्यू का पाजे पी एंड क्यूल पाइजे एक्स इज प्राइम नंबर एंड इज ऑड नंबर आता याचं निगेशन काय यायला पाहिजे निगेशन पी अँड क्यू तर निगेशन पी अँड क्यू असं नाही लिहू शकत आपण एक्स इज नॉट प्राईम नंबर अँड वाय इज नॉट प्राईम नंबर हे चुकीचं होईल तर याचं निगेशन जर शोध लिहायचं असेल आपल्याला तर फॉर्म्युलानुसार लिहावं लागेल निगेशन पी अँड क्यू असतं निगेशन पी ऑर निगेशन क्यू मग ह्या स्टेटमेंटचं निगेशन काय पीचं निगेशन पी म्हणजे काय एक्स इज प्राईम नंबर मग त्याचं निगेशन काय येईल एक्स इज नॉट प्राईम नंबर याचं निगेशन येईल एक्स इज नॉट प्राइम नंबर इथे अँड होता इथे अँड होता अँडचा काय झाला आहे अँडचा काय झाला आहे ऑर झाला आहे इथे अँड होता इथे ऑर झाला आहे एक्स इज नॉट प्राइम नंबर ऑर वाय इज नॉट ऑड नंबर हे झालं त्याचं निगेशन व्यवस्थित समजून घ्या फॉर्मुल्याचा वापर करून निगेशन लिहिलंय डायरेक्ट आपण लॉजिकल निगेशन लिहायला गेलो तर ते चुकीचं होऊन जाईल मग निगेशन पी एड क्यू इज इक्वल टू असतं निगेशन पी आर निगेशन क्यू अँड चा ऑर होतो आणि हे निगेशन प्रत्येक टर्मला अप्लाय होतं हे झालं निगेशन ऑफ कंजंक्शन पॉज करा आणि नोट डाउन करा निगेशन ऑफ डिस्जंक्शन डिस्जंक्शन म्हणजेच ऑर सेम एक्झाम्पल घे तुम्ही निगेशन ऑफ डिजंक्शन अगोदर फॉर्म्युला मगाशी जसं आपण स्टडी केला होता पी आर क्यू हे काय कंपाऊंड स्टेटमेंट आहे आपण शिकतोच निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट तर हे कंपाऊंड स्टेटमेंट कशाचा वापर करून कंपाऊंड बनलेलं आहे तर ऑर ह्या लॉजिकल कनेक्टिव्हचा वापर करून हे कंपाऊंड स्टेटमेंट बनलेलं आहे पी आर क्यूचं काय घ्यायचं आहे आपल्याला निगेशन घ्यायचं आहे तर पी आर क्यूच्या निगेशनचा फॉर्म्युला असतो निगेशन ऑफ पी या ऑरचा काय व्हायला पाहिजे अँड व्हायला पाहिजे निगेशन ऑफ निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू हे झालं त्याचा फॉर्म्युला हा त्याचा फॉर्म्युला आहे आणि हा पण डिमॉर्गस थेरम तुम्हाला बोललो तुम्ही मी थोड्या वेळापूर्वी मॉर्गनचे दोन आहे तो अँडचा एक आणि हा ऑरचा एक असे हे दोन डिमॉर्गस थेरम आहे आता याचा एक्झाम्पल घेऊ आपण सेम एक्झाम्पल घेऊ पी हे पहिलं स्टेटमेंट आहे एक्स इज प्राईम नंबर आणि वाय हा दुसरा स्टेटमेंट घेऊ आपण वाय इज सॉरी वाय नहीं स्टेटमेंटलाू ना सेकंड स्टेटमेंट वाई इज ऑड नंबर मी एंड क्यू पी ऑर क्यू कसा लिखते अपने एक्स इज प्राइम नंबर ऑर इज ऑड नंबर एक्स इज प्राईम नंबर ऑर वाय इज ऑड नंबर हे झालं पी आर क्यू आता ह्या पी आर क्यूचं निगेशन निगेशन पी आर क्यू तर निगेशन पी आर क्यू आता हा ॲड हा ब्रॅकेटच्या बाहेर आहे म्हणजे ह्या स्टेटमेंटच्या बाहेर तुम्ही ॲड नाही किंवा नॉट नाही लावू शकत सॉरी हा नॉट म्हणजे हा निगेशन हा ब्रॅकेटच्या बाहेर आहे म्हणून ह्या स्टेटमेंटच्या बाहेर नॉट नाही लिहू शकत आपण मग आपल्याला इथे निगेशनचा फॉर्म्युला वापरावं लागतो आणि निगेशनचा फॉर्म्युला काय सांगतो निगेशनचा फॉर्म्युला आहे निगेशन पी अँड निगेशन क्यू काय फिल्म आहे पी पी स्टेटमेंटचं निगेशन एक्स इज प्राईम नंबरचं निगेशन एक्स इज नॉट प्राईम नंबर एक्स इज नॉट प्राईम नंबर अँड वाय इज नॉट ऑड नंबर वाय इज नॉट ऑड नंबर हे झालं त्याचं निगेशन हे पण पास करून नोट डाऊन करा नेक्स्ट थर्ड नंबर निगेशन ऑफ इम्प्लिकेशन तिसरा लॉजिकल करेक्टिव्ह आपलं इम्प्लिकेशन म्हणजेच इफ देन याला आपण असं लिहितो पी इम्प्लाईज क्यू युनिडायरेक्शनल एकाच डायरेक्शनला असलेला ॲरो युनिडायरेक्शनल ॲरो आता पी इम्प्लाईज क्यू निकेश इम्प्लिकेशन कसं लिहितो आपण पी इम्प्लाईज क्यू असं लिहितो हे पी इम्प्लाईज क्यू पी हे एक सिम्पल स्टेटमेंट क्यू दुसरं सिंपल स्टेटमेंट लॉजिकल कनेक्टिव्ह वापरला आपण इफ देन म्हणून ते बांधलं कंपाऊंड स्टेटमेंट ह्या कंपाऊंड स्टेटमेंटचं आपल्याला घ्यायचं आहे निगेशन याचं काय घ्यायचं आहे निगेशन तर ह्या निगेशनचा फॉर्म्युला काय असतो निगेशन ऑफ पी इम्प्लॉईज क्यू काय असतो हे व्यवस्थित समजून घ्या तो असतो पी अँड निगेशन क्यू पी अँड निगेशन क्यू हे मी खूप वेळा एक गोष्ट सांगितलेली आहे तर इम्प्लिकेशन इम्प्लिकेशन हा एकमेव एक लॉजिकल कनेक्टिव्ह असा आहे का ज्याच्यामध्ये ऑर्डर इम्पॉर्टंट असते ऑर्डर म्हणजे पहिला आणि दुसरा स्टेटमेंट कोण आहे याला जास्त महत्त्व असतं तर पी हे पहिलं स्टेटमेंट आहे क्यू हे दुसरं स्टेटमेंट आहे तर इथे पी अँड निगेशन क्यू आहे म्हणजे निगेशन फक्त दुसऱ्या स्टेटमेंटचं घेतलेलं आहे पहिल्या स्टेटमेंटचा निगेशन घेतलेला नाही पहिला स्टेटमेंट ॲज इट इज अँड निगेशन दुसऱ्या स्टेटमेंटचा हा झाला त्याचा फॉर्म्युला हे चारही फॉर्म्युले आता हा थर्ड चालू आहे आपला चारही फॉर्म्युले तुम्हाला पाठ करून ठेवावं लागतील फॉर एक्झाम्पल पहिला स्टेटमेंट आहे पी एक्स इज प्राईम नंबर आणि दुसरा स्टेटमेंट आहे वाय इज ऑड नंबर तर इथे पी इम्प्लाईज क्यू काय लिहिता येईल आपल्याला इफ एक्स इज प्राईम नंबर देन वाय इज ऑड नंबर एक्स इज इफ एक्स इज प्राईम नंबर देन वाय इज ऑड नंबर हे झालं पी इम्प्लॉईज क्यू आता याचं निगेशन निगेशन पी इम्प्लॉईज क्यू आता याचं जर निगेशन आपल्याला लिहायचं असेल तर पहिले फॉर्म्युला पी अँड निगेशन क्यू तर याचं निगेशन काय येईल बघा पी ॲज इट इज लिहायचं एक्स इज प्राईम नंबर अँड निगेशन क्यू वाय इज नॉट ऑड नंबर पी एज इट इज जसं आहे तसंच लिहिलं पण वायमध्ये काय टाकला नॉट टाकला कारण वाय म्हणजेच क्यू क्यू स्टेटमेंट काय आहे तर त्याचं निगेशन आहे म्हणून तिथे नॉट टाकला हे झालं निगेशन ऑफ इम्प्लिकेशन निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू इज इक्वल टू पी अँड निगेशन क्यू हा त्याचा फॉर्म्युला आहे व्यवस्थित फॉर्म्युला पाठ करा आणि कन्सेप्टला समजून घ्या आता नो Next, then, हे पॉज करून नोट डाऊन करा नेक्स्ट निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन फोर्थ नंबर आहे फोर्थ लॉजिकल कनेक्टिव्ह निगेशन ऑफ डबल इम्प डबल इम्प्लिकेशन हा फोर्थ लॉजिकल कनेक्टिव्ह आहे त्याचं निगेशन आपण घेतो डबल इम्प्लिकेशन म्हणजे बाय कंडिशनल इफ देन हे कंडिशनल असतं इम्प्लिकेशन फक्त डबल इम्प्लिकेशन बाय कंडिशनल म्हणजेच इफ अँड ओनली इफ बाय डायरेक्शनल ॲरो असतो दोन्ही डायरेक्शनला हरवत असतो मग आता हे झालं पी याला आपण डबल इम्प्लाईज म्हणतो पी डबल इम्प्लाईज क्यू पी हे एक स्टेटमेंट क्यू दुसरं स्टेटमेंट त्याला इफ अँड ओनली इफने जोडलं बनलं कंपाऊंड स्टेटमेंट आता ह्या कंपाऊंड स्टेटमेंटचं घ्यायचं आहे आपल्याला निगेशन मग निगेशन पी डबल इम्प्लाईज क्यू तर याचा फॉर्म्युला निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाईज क्यू असतो पी अँड निगेशन क्यू पी अँड निगेशन क्यू Q क्यू अँड निगेशन पी इम्प्लिकेशनमध्ये एवढंच होतं इथे क्यू अँड निगेशन पी ॲड झालं आहे हे झालं त्याचं निगेशन पी अँड निगेशन क्यू ऑर क्यू अँड निगेशन पी आता स्टेटमेंटमध्ये कसं वापरायचं हे समजून घ्या दोन स्टेटमेंट घेणार आपण पी पहिलं स्टेटमेंट एक्स इज इव्हन नंबर दूसरा स्टेटमेंट घर क्यू इज ऑड नंबर पी डबल इम्प्लॉज क्यू का इम है एक्स इज इवन नंबर इफ एंड ओनली इफ इफ एंड ओनली इफ इज ऑड नंबर वाय इज ऑड नंबर हे झालं पी डबल इम्प्लॉईज क्यू ओरिजिनल स्टेटमेंट आता त्याचं निगेशन घ्यायचं आपल्याला निगेशन पी डबल इम्प्लॉईज क्यू याचं निगेशन फॉर्म्युला काय सांगतो याचं निगेशन पी अँड निगेशन क्यू ऑर क्यू अँड निगेशन पी हे त्याचं निगेशन मग आता स्टेटमेंट पी स्टेटमेंट ॲज इट इज एक्स इज इव्हन नंबर एक्स इज इव्हन नंबर अँड वाय इज निगेशन आहे ना त्याचं म्हणून नॉट वाय इज नॉट ऑड नंबर ऑड नंबर हे फक्त एवढा पहिला पाठ झाला अजून दुसरं बाकी आहे ऑर क्यू आगोदे वाईज ऑड नंबर एंड पी च निकेशन एक्स इज नॉट प्राइम नंबर है चल डबल इम्प्लिकेशन पॉस कर नोट डाउन करा